छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेक भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे प्रशासनाकडून आता याबाबत पावलं उचलली जातात. संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व मोठ्या बांधकामांना 15 जूनपर्यंत स्थगिती देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. सोबतच चारा वाहतुकीलाही बंदी घालण्यात आलेली आहे. तर सार्वजनिक पाण्याचा स्रोत असलेल्या ठिकाणापासून 500 मीटर परिसरामध्ये नवीन विहीर किंवा बोअरवेल घेता येणार नसल्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. पाणी टंचाईच्या अनुषंगानं आम्ही काही आदेश निर्गमित केलेले आहेत. त्याच्यामध्ये भूजल अधिनियमाच्या अंतर्गत काही आम्हाला अधिकार आहेत. त्यामध्ये ज्या ठिकाणी सार्वजनिक पाणी पुरवठ्याची विहीर किंवा बोर आहे त्याच्या 500 मीटरमध्ये कुठल्याही विहीर किंवा नवीन बोर त्या ठिकाणी खोदता येणार नाही आहे. त्याला सध्या आम्ही बॅन घातलेला आहे. जिल्ह्यातील चारा बाहेरच्या जिल्ह्यात जाऊ नये म्हणून चारा वाहतुकीला आम्ही बंदी घातलेली आहे. त्याच्यासोबतच ग्रामीण भागामध्ये जर कुठं पाण्याचा वापर बांधकाम किंवा तत्सम कामावर होत असेल आणि त्या परिसरात जर टंचाई असेल तर सध्या पिण्याला पाणी हा प्राधान्यक्रम आहे. त्यामुळं अशा इतर कुठल्या बांधकाम किंवा तत्सम कामासाठी जर पाण्याचा वापर होत असेल तर त्यांना 15 जूनपर्यंत ते काम थांबून घेण्यासंदर्भातल्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.